नमस्कार माय स्टडी ट्वेंटी फोर सेवन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आज आपण इयत्ता आठवीमधील कृतीपत्रिका सत्र अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये द्रव्य मूलद्रव्य मूलद्रव्यांच्या संज्ञा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात वस्तू ज्या पद पासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये द्रव्य असे म्हणतात द्रव्य हेच वस्तूच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असते आता करून पहा एक ग्लासमध्ये काठोकाठ पाणी घ्या त्यात लहान दगड टाका काय होते आता त्यामध्ये पाणी सांडणार आहे एक तराजू घ्या त्याच्या एका पाड्यात लहान दगड व दुसऱ्या दुसऱ्या पाड्यात मोठा दगड ठेवा कोणते पाडे खाली जाईल तर मोठं जे दगड ठेवले ते पारडं खाली जाईल कारण काय तर त्याचं वजन जास्त असणार आहे वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे दोन महत्वाचे गुणधर्म आहेत निसर्गात आढळणारे काही द्रव्य शुद्ध स्वरूपात असतात म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक वा भाषेमध्ये पद पदार्थ म्हटले जाते सोने हिरा पाणी चुनखडी अशी काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांचे बनलेले असतात त्यांना मिश्रणे असे म्हटले जाते मूलद्रव्य सर्वच पदार्थ हे कणांनी बनलेले असतात पदार्थांचे लहान कण म्हणजे रेणू ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असं म्हटलं जातं मूलद्रव्यांचे गुणधर्म एक मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तूमान व आकारमान वेगवेगळे निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो ऑक्सिजनचे दोन एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो हवेमध्ये ऑक्सिजन हे नेहमी रेणू स्वरूपातच सापडतात मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू अधातू आणि धातू सदृश्य असं मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं जातं यामध्ये धातूमध्ये उदाहरण आहेत लोह पारा तांबे अधातूमधले उदाहरणे आहेत फॉस्फरस सल्फर आणि क्लोरीन तर धातू सदृश्यामध्ये अर्सेनिक सिलिकॉन अशा प्रकारचे मूलद्रव्य येतात मूल मूलद्रव्यांच्या संज्ञा मूलद्रव्याला संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याचे संज्ञा असं म्हटलं जातं मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बझिलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शवतात साधारणपणे मूलद्रव्याच्या इंग्रजी नावाच्या स्पेलिंगमध्ये पहिले अक्षर ही त्याची संज्ञा असते तसे हायड्रोजनची संज्ञा सारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात अशा वेळी पहिले अक्षर मोठ्या लिपीत तर दुसरे अक्षर छोट्या लिपीमध्ये लिहितात जसे यन ही संज्ञा नायट्रोजन दर्शवते तर यनाय ही संज्ञा निखिल दर्शवते प्रत्येक मूलद्रव्यांची संज्ञा फक्त एकच अणु दर्शवत असते काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लॅटिन नावावरून घेण्यात आल्या आहेत त्याचा तक्ता पहा यच हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन निऑन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम फॉस्फरस सल्फर क्लोरीन हे इंग्रजी नावाने त्याच्या संज्ञा तर आता इंग्रजी नाव लॅटिन नाव सिल्वर अर्जेंटम गोल्ड आरम कॉपर क्युप्रम आयर्न फेरम मर्क्युरी हायड्रॅग हायड्रॅजिरम आणि टेक्स्टन वुलफ्राम तर अशा ठिकाणी लॅटिन नावरूंच्या पहिली जी ना त्यांची अक्षर आहेत तर त्यावरून ही संज्ञा घेतलेली आहे आता संमिश्र म्हणजे काय तर दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूच्या एकजीव समांगी मिश्रणाला आपण संमिश्र असं म्हणतो उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारे स्टेनलेस स्टीलचे भांडे हे लोखंड व कार्बन क्रोमियम निकेल यांच्यापासून बनलेले संमिश्र आहे पितळ पोलाद बावीस कॅरेट सोने ही काही संमिश्र आहेत आता आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या गटातील वेगळे घटक शब्द ओळखा तर दिले आपल्याला कार्बन सल्फर सिलिकॉन आणि क्लोरीन तर यामध्ये आपण जर वेगळं काढायचं म्हटलं सरवट, तर आपण सिलिकॉनला वेगळं काढू शकतो कारण तो धातू सदृश्य पाणी सरबत लोखंड पोलाद कोळसा हवा मीठ तांबे पितळ माती यामध्ये मिश्रणे कोणते आहेत तर यामध्ये सरबत हवा माती ही मिश्रण आहेत त्यानंतर यामध्ये जर आपण पोलात घेतलं तरी ते सुद्धा सुद्धा आहे म्हणजे एक प्रकारचं मिश्रणच असतं प्रश्न दुसरा आहे सी या इंग्रजी मुळाक्षरापासून सुरू होणाऱ्या मूलद्रव्याची नावे लिहून त्यांच्या संज्ञा लिहा तर त्यांचे